नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश गायकवाड. आपण बघताय इंडियन फार्मर गणू. हे नवीन चॅनल मी आज सुरुवात करतो मित्रांनो. या नवीन चॅनलच्या सुरुवातीला आज आपण कांदा पिकाचे जे काही रोप टाकले रोपाबद्दल आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. भरपूर शेतकऱ्यांची समस्या आहे, त्यांचे मेसेज आले आहेत. कारण आपलं पहिलं ऑलरेडी एक चॅनल आहे, त्या चॅनलवरती मेसेज आले होते की कांदा पिकाचं जे काय आपलं रोप आहे, हे रोप 15 ते 20 दिवसांत झालंय, त्यानंतर सतत पाऊस पडतोय, तर रोपाचे शेंडे वाळत आहेत, त्यानंतर मुळकूज होतंय, रोप सडतंय, शेंडे वाळून पिवळे पडून रोप पूर्णपणे नाश होतंय किंवा याची अंमर होते, अशा स्वरूपाचे प्रश्न आले होते आपल्या शेतकऱ्यांचे. त्यासाठी आज आपण हे जे काही व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ एकदम अति महत्वाचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतर आपल्याला याबद्दल पूर्ण माहिती कळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, काय होतं, आपण रोप टाकतो त्यानंतर सतत पाऊस चालतो, तर काय होतं, रोपाला सतत पाऊस चालला तर रोपामध्ये मरीचं प्रमाण येतं, म्हणजे बुरशीचं प्रमाण वाढलं जातं. बुरशीचं प्रमाण वाढलं की कोणतंही पीक असो त्याची मर होण्याची सुरुवात होते किंवा त्या पिकाची वाढ थांबल्या जाते. अशा स्वरूपात कंटिन्युअस जर का पाऊस राहिला तर काय होतं, जो काय अन्न पुरवठा लागतो पिकासाठी, जे काय अन्न घटक असतात, मूलभूत जे काही घटक असतात जमिनीतून, हे अपटेक करण्याचं काम रोप किंवा जे काय झाड आहे ते करू शकत नाही. त्यामुळे त्यामध्ये पिवळेपणा, अंबरण्याचं प्रमाण हे दिसून येतं. यासाठी आपल्याला एक महत्वाचं जे काही फवारणी घ्यायची, या फवारणीमध्ये कोणकोणती औषधं घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट एकदम जबरदस्त येणार आहे. तर काय होतं शेतकरी मित्रांनो, आपण रोप टाकले, रोप टाकते वेळेस आपण त्याला बुरशीनाशक जे ते सोडत नाही, भरपूर शेतकरी जे काही बीज प्रक्रिया आहे ही करत नाही, त्यामुळे आपल्याला समस्या दिसून येतात. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी समस्या जर का बीज प्रक्रिया केली असेल तरी आपल्याला हे प्रॉब्लेम दिसू शकतात, कारण आपली जमीन पाणी धरणारी असेल किंवा जे का आपण वाफे बांधले यामध्ये पाणी साचलं असेल, यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम दिसू शकतात. आता हे प्रॉब्लेम झाल्यानंतर आपल्या यावरती सोल्युशन घेणं महत्वाचं असतं. आता सोल्युशन काय घ्यायचं, काय होतं, आपण रोप टाकले तर रोपासाठी आपल्याला फवारणी घेणं महत्वाचं असतं. दुकानदाराकडे गेलो काहीतरी वेगळी औषध घेऊन येतो, फवारणी करतो, रिझल्ट भेटत नाही. त्यासाठी आपल्याला आज पॉवरफुल जे काही बुरशीनाशक वापरायची, कीटकनाशक वापरायची, त्यानंतर आपल्या यामध्ये जे वाढ करण्यासाठी जे पिकासाठी आपल्याला जे काय टॉनिक वापरायचं, टॉनिक वापरायचं, यामध्ये आपल्याला जे काय घ्यायचं शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक जे वापरायचं आहे, तर बायर कंपनीचं जे काय फॉलिकॉर नावाचं, फॉलिक्युलर नावाचं जे काय बुरशीनाशक आहे, ते बुरशीनाशक वापरायचं आहे. याच्या टिपिकॉन झोल जे काही घटक येतो, हा घटक एकदम पॉवरफुल घटक आहे. याची रिझल्ट आपल्याला 15 ते 20 दिवस राहू शकतात, त्यामुळे आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये दुसरी फवारणी करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आपल्याला फॉलिक्युलर वापरायचं आहे. त्यानंतर यामध्ये अटॅचमध्ये आपल्याला एक परत बुरशीनाशक वापरायचं, म्हणजे काय होणार आहे, आपल्याला रिझल्ट चांगला भेटला पाहिजे. पॉलिक्युलर जे काय वापरायचं आहे, प्रतिपंप 15 लिटरच्या पंपासाठी 20 मिली वापरायचं आहे. त्यानंतर जे काय आपण रेग्युलरमध्ये वापरतो, बायर कंपनीचे अँट्राकॉल नावाचं जे काय बुरशीनाशक आहे, यामध्ये परत वापरायचं, म्हणजे दोन्ही बुरशीनाशकं वापरले तर नक्कीच मरीचं प्रमाण आपलं कमी होणार आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही कीटकनाशक वापरायचे, आता कीटकनाशक वापरत असते मी हलक्या स्वरूपाचं वापरू शकतात, एक तर मोनोक्रोटोफॉस घेऊ शकतात किंवा अजयचे क्लोरोसायफर घेऊ शकतात किंवा हमला घेऊ शकतात, हे जे काही वेगवेगळे नावाचे कीटकनाशक हे घेऊ शकतात, किंवा बाहेर कंपनीचं जर काय ॲडमायर घेतलं मित्रांनो, तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. म्हणजे जे काय रस शोषण करणाऱ्या किडी रोपामध्ये, तर आपल्याला प्रामुख्याने या किडी दिसून येत नाही, पण रोपामध्ये जर का गवताचं प्रमाण झालं असेल तर यामुळे आपल्या पिकावरती आपल्याला याचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो, म्हणजे रोपातलं रस शोषणाचं काम ह्या किडी करू शकतात, किंवा एखाद्या आळी वगैरे ह्या जे काही रोग असतील ते या रोगाला कंट्रोल करण्याचं काम हे कीटकनाशक करू शकते. यामध्ये ॲडमायर आपण जे काही कीटकनाशक हे वापरायचे, प्रतिपंपासाठी 2 ग्रॅम वापरायचे, किंवा तुम्ही मोनोक्रोटोफॉस घेऊ शकतात, क्लोरोसायफर घेऊ शकतात, किंवा हमला, किंवा जे काय बाजारमध्ये आपल्याला स्वस्तात मिळणारी कीटकनाशक अशी कीटकनाशक घ्यायची. यामध्ये आता रोपाची वाढ करणं आपल्याला महत्वाचं आहे, कारण काय होतं, जमिनीतून अन्न पुरवठा होत नाही, तर आपण जर का याला आपण फवारणीतून अन्न पुरवठा करण्याचं काम केलं तर नक्कीच रोपाची वाढ होणार. यामध्ये आपल्याला एक तर आपण सिजेंटा कंपनीचे इसेबियन वापरू शकतात, किंवा बायरचं ॲम्बिशन वापरू शकतात, किंवा ॲम्बियन वापरू शकतात, किंवा टाटा बार वापरू शकतात, किंवा PI कंपनीचं बायोटॅक्स, म्हणजे त्यामध्ये 60 मूलभूत जे काही घटक येतात हे घटक येतात, अशा प्रकारचं कोणतंही यामध्ये आपल्याला एक टॉनिक वापरायचं, म्हणजे आपल्या रोपाची वाढ ही चांगल्या स्वरूपात होणार आहे. अशी आपल्याला फवारणी घ्यायची यामध्ये, म्हणजे आपण पहिल्यापासून घेऊ. यामध्ये आपल्याला जे काय घ्यायचं आहे, आपण जे कीटकनाशक घेणार आहे ते ॲडमायर घेणार आहे, त्यानंतर जे काही 2 बुरशीनाशक घेणार आहे ते फॉलिक्युलर आणि अँट्राकॉल घेणार आहे, आणि एक टॉनिक घेणार आहे. PI चं बायोटॅक्स घेऊ शकतात किंवा सिजंटाचं इसेबिन घेऊ शकतात. अशा स्वरूपात ही फवारणी करायची. फवारणी करते वेळेस आपल्याला जी काही फवारणी ते एकदम दाट स्वरूपात करायची, जमिनीवरती ड्रिचिंग झाली पाहिजे यामध्ये. त्यानंतर जर का ढगाळ वातावरण असेल तर यामध्ये आपल्याला स्टिकर ऍड करायचं, पुरवाचं सेवर घेऊ शकतात किंवा ॲग्रेटिटू घेऊ शकतात किंवा विलिकॉनचं घेऊ शकतात. कोणतेही स्टिकर घ्यायचं, यामध्ये 10 ते 15 मिली आपल्याला स्टिकर वापरायचं, म्हणजे जे औषध आहे रोप पूर्णपणे रोपावर चिकटले जात नाही, अशा स्वरूपात ही फवारणी घ्यायची. मित्रांनो, जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आमचं जे काही इंडियन फार्मर गणू जे नावाचं जे काही चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा. या माध्यमातून आपल्याला विविध पिकांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करतो. धन्यवाद.